माणिक वर्मा या नावाभोवती संगीत प्रेमी दुनिया जी आहे, विशेषतः महाराष्ट्रातलं जे संगीत प्रेमी विश्व आहे, याची या नावाभोवती सगळे आपुलकी दाखवली आहे. संगीताच्या जगामध्ये किंवा कलेच्या जगामध्ये सन्मान मिळतात, आदर प्राप्त करण्याची सुद्धा शक्यता पुष्कळ असते, परंतु इतकी प्रचंड आपुलकी लाभणं, आमच्या घरातली ती मुलगी आहे असं सगळ्यांना वाटायला लावणं, ही किमया अतिशय कठीण आहे. आणि माणिकला ही किमया साधलेली आहे, तिने काही ती मुद्दाम साधावी म्हणून काय केलेलं आहे असं मला वाटत नाही. निसर्गदत्त ज्या काही काही गोष्टी असतात त्याच्यातूनही ती आलेली असावी असं मला वाटतं. मी काही संगीत समीक्षेच्या भाषेत बोलत नाही, परंतु या यशाचं मला एकच गमक दिसतं की हे जे अर्जव आहे, हे तिच्या गाण्यातलं अर्जव, तिच्या गाण्यातला प्रसाद गुण, तिच्या गाण्यातला माधुर्य गुण, हा लोकांना कुठेतरी अंतःकरणात आपुलकी निर्माण करायला कारणीभूत झालेला आहे. माणिकाताई इथे बसलेली आहे, गेली किती वर्ष ते गाते मी आता हिशोब सांगत नाही, पण तिला दिसत तो किती वर्ष झाली म्हणजे 36 पासून आज हे 84, आता मी गणितात नाही पडत, इतकी वर्षाचा हा हिशोब झालेला आहे. या इतक्या वर्षामध्ये माणिकनी इतकं प्रेम मिळवलेलं आहे आणि सांस्कृतिक जीवनामध्ये एक धागा असल्यासारखं तिचं गाणं शिरलेलं आहे. तर आज ही संगीताची नाट्यसंगीताची मैफिल आहे, पण माणिकनी सुरुवात केली ती भावगीत गायिका म्हणून. मला आठवत आहे की खूप वर्षापूर्वी ती 36 साल म्हणाली, त्यावर्षी मी मॅट्रिकला बसलो होतो, तर त्यावर्षी ये तिमिरा शांत वाया हृदयीच्या भावना ना तर तिचं गाणं पहिल्यांदा आलं होतं. भावगीतांच्या जमान्यामध्ये ती एकदम उठून अशी दिसली तिथे आहे त्यामध्ये. माणिक मला सांग की ही भावगीतं सावळाचा रंग तुझा, शरदाचे चांदणे, नंतर सांबू कशी मनाची व्यथाई, असे एकापेक्षा एक सुंदर भावगीतं गाता गाता तू नाट्यसंगीताकडे कशी काय आली? मला शास्त्रीय संगीताची आवड लहानपणापासून असल्यामुळे, आपला नाट्यसंगीत हे शास्त्रीय संगीतावर आधारलेलं असल्यामुळे नॅचरली माझा त्याच्याकडे ओढा होता. परंतु ते आत्मसात करण्याची त्यावेळेस माझ्यात एवढी ताकद नव्हती, आत्मविश्वास होता. आणि असं वाटायचं की महाराष्ट्रावर नारायणराव बालगंधर्वांचा जो पगडा आहे त्याला आपण कुठे धक्का देता का म्हणे. पण तुला माहिती नसेल कदाचित, पण ते आम्हाला श्रोते म्हणून माहिती आहे की बालगंधर्वांना ज्या क्वालिटीचं, ज्या तऱ्हेचं प्रेम मिळालं, तसंच गायिका म्हणून महाराष्ट्राचं तुलाही मिळालेलं आहे. दोघांची जी मिळालेलं जे प्रेम आहे त्याची क्वालिटी सारखीच आहे या बाबतीमध्ये. म्हणून हे गाणं तू आत्मसात करायला लागलीस आणि गायला लागलीस, याचा सगळ्यांनाच अतिशय आनंद झाला. पुढे काय केलं तू तिथे? मग मी नारायणच्या रेकॉर्ड खूप ऐकल्या बारकाईने, आणि त्या प्रत्येक जागांजागा त्यांची मी बारकाईने आत्मसात करण्याचा प्रयत्न केला. आणि जेव्हा मला असं वाटलं की आपण एखादा गाणं तरी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकू, त्याचवेळेला मी त्यांच्या रेकॉर्ड गाण्याची गाण्याची धाडस केली. तुला त्यांचं कुठलं असं वैशिष्ट्य असं वाटलं की जे अतिशय मोहक आहे, तर जे वैशिष्ट्य म्हणावं ज्याला इतकं निराळ आहे? जसं नारायणांनी आपल्या नाटकामध्ये स्त्री भूमिका करताना स्त्रियांच्या मॅनेजमेंटचा बारकाईने अवलोकन केलं, तसंच ते गात असताना सुद्धा ती स्त्री गातीये याचा विचार मी ठेवून, म्हणजे पुष्कळ वेळेला गाण्या म्हणजे गाण्यातलं गाणी पण सुटतं आणि आक्रमकता येते, ती आपण भूमिका करताना दाखवून द्यायची नाही असं ठरवतं. तो गाण्याचा लढेवारपणा जो आहे तो त्यांनी तसाच कायम ठेवला. आणि दुसरं म्हणजे त्यांच्या ताण्याची जात ही जरा इतरांपेक्षा निराळी असेल. त्यांच्या ताण्यामध्ये गमक अंग जास्त, पण ते गमक सुद्धा गोडवा ठेवून गमक, म्हणजे आक्रमक गमक नाही. पुष्कळ वेळेला आपले जे मोठे गवळी गातात त्या गमक आहे कळायला, खोकला आलाय हे कळत नाही, तस तस असं होतं, तसं त्यांचं गमक येत नाही. आणि नैसर्गिक परिमाण स्वराला धक्का न देता ते गमक. बरं, बाय द वे नारायणराव बालगंधर्वांनी तुझं गाणं ऐकलं होतं की नाही? हो, माझं गाणं ऐकलं होतं, पण त्याच्यात मी नाट्यसंगीत नव्हतं गायलं, अमृतवाणी गोड गायलं होतं. पण ते अमृतवाणी गोडमध्ये सुद्धा मला नारायणांच्या पुष्कळ तिकडं जागा घेता आल्या, पण त्या ऐकत असताना त्यांना फार आनंद झाला. आम्हाला सगळ्यांना वाटत की तू इतकं गाणं सुंदर होतं आणि तू नाटकात यावं असं आम्हाला फार आवडतं. मला ऍक्टिंगची भीती वाटते, मला ऍक्टिंग जमेल की नाही मला अगदी नारायणांनी विचारलं नाही का तुला? मला नारायणांना मी विचारलं की म्हटलं मला नाना मला सगळ्यांनी तुमची नाट्यसंगीत मला बसवाल का, तर ते म्हणजे मी एक कंडिशन आहे, तर ते म्हणाले की तू मला पुन्हा कानू मात्रा उभं करायचे आणि त्याच्यात तू भूमिका करायची माझी मनापासून विचार. कानूपात्रीची आणि मग हे तू जर माझं मान्य केलं तर मी हे तुला सगळी गाणी केली, पण ते मला शक्यच नव्हतं कारण नाटकापासून मी त्याला लांब होते.
पण एक तू नाटक काम केलं नाहीस, हे रंगभूमीचं नुकसान झालंय खरं आहे, परंतु त्या संगीत रंगभूमीवरचं जे नवनीत आहे, जे लोणी आहे संगीताचं, ते मात्र लोकांना भरपूर मिळालं, हा एक त्यातला फायदा आहे. ज्यांच्याकडून तू घेतलंस, म्हणजे ज्यांची स्फूर्ती ज्यांच्याकडून मिळाली, तो तर अलौकिक अशा प्रकारचा मनुष्य असल्यामुळे ती अलौकिकता तुझ्या गाण्यामध्ये सुद्धा दिसेल. आता मी जास्त वेळ बोलत नाही, पण लोकांना ऐकायचं नाथा माझा पु ल देशपांडेंची बरोबर काय ऐकायची नाही, त्यांना ते ऐकू द्या असं.